मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे. तर मध्य रेल्वेवरती 6वी वंदे भारत एक्सप्रेस ही धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यामध्ये कार्यक्रमासाठी सध्या उपस्थित आहेत. बुधवार वगळता वंदे भारत एक्सप्रेस ही आठवड्यातनं 6 वेळा धावणार आहे. सीएसएमटीहून एक्सप्रेस दुपारी 1:10 सुटणार आहे. सध्या आपण बघतोय जालन्यामध्ये सुद्धा संपूर्ण तयारी या कार्यक्रमाची जय्यत झालेली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे उपस्थित आहेत. अयोध्येमधली एकीकडची दृश्य आपण पाहताय आणि दुसरीकडे जालन्यामधली दृश्य आपण ही पाहताय. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमधून हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ते वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास सुद्धा करणार आहेत अशी माहिती मिळते. आपण ही दृश्य बघतोय. 6 वंदे भारत एक्सप्रेस जिथून जिथून सुटणार आहे तिथली सगळी दृश्य आहेत. पूर्व अशा प्रकारचा रेल्वेचा विस्तार जो यापूर्वी कधी झाला नव्हता तो आपण केला. आणि सगळ्यात महत्वाचं की युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली. ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे. ही देखील आपल्याकरता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. वंदे भारत ट्रेन याच्या माध्यमातनं एखाद्या प्रगत राष्ट्रामधली जशी रेल्वे असते तशा प्रकारची रेल्वे ही आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि महाराष्ट्रातली 6वी वंदे भारत ट्रेन ही आता जालन्यातनं सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी रावसाहेब पाटील दानवे आपलं आणि जालन्यातल्या सर्व लोकांचं आणि विशेषतः मराठवाड्याचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. जालन्या